क्यों क्यों व्यर्थ संघर्ष करून कशासाठी हा खूबसूरत देह झिजवतीयस? अजूनही वेळ गेलेली नाहीये, अपनी मर्जी से हमारी बाहों में चली आओ। असं नका करू, मैं पदर पसरतो तुमच्या मोरा, असं नका करू। माझ्याकडे माझं असं काही राहिलं असेल तर ते फक्त माझं पावित्र्य, ते माझ्याकडून असं हिरावून घेऊ नका। मैं भीक मागतो तुमच्या मोरा, मैं भीक मागते। हम भीख नहीं देते, खैरात करते हैं। अन्न वस्त्र धन दौलत मोहरा अलंकार सगळ्याची खैरात करतो आम्ही, पण उपकारांची खैरात करत नाही। निर्दयतेने केश ओढूनी तिज उभी केली भरदरबारी, आक्रोशात झाली द्रौपदी हतबल, पाहे ती आशेने साऱ्यास। दुःशासनाने त्याच्या थोरल्या भावाच्या सांगण्यावरून द्रौपदीला तिचे केस ओढत निर्दयपणे दासी म्हणून सभागृहात आणलं। तो तिला म्हणाला, कृष्ण हरी ज्याला हवंय त्याला बोलव, पण हे सारं व्यर्थच ठरेल, कारण तुला जिंकलं गेलंय, तू दासी म्हणून सेवा कर। द्रौपदीचा असा अपमान होत असताना सभागृहामध्ये महाराज धृतराष्ट्र, भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर असे महान लोक मान खाली घालून केवळ शांत बसले होते। मग द्रौपदीनेच सहाय्यासाठी कृष्णाला, तिच्या सख्याला बोलावलं। कुठल्या ना कुठल्या रूपात तो येईल अशी तिला आशा होती। माणसाच्या रूपात भगवंताला ती शोधत होती। श्री कृष्ण गोविंदा, क्या आहेस कुठे तू? अब कोई नहीं है, सिर्फ हम है, सिर्फ हम। माझ्या पोरीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर लावला हात। अब त्यानंच वाडा स्वाडा, त्यांना 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 काय बी करू नका। मी तुमच्या संग येते, त्यांना सोडा। अगर तुम्हारी यही ख्वाहिश है तो हमें माननी तो पड़ेगी। लागलं नाही ना तुम्हाला? कराय मॅम, मी जिथं जिथं जाते तिथं तिथं क्लेश घेऊन जाते। मला क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला या वयात असे असे गाव सोसावे लागले। तसं नाही पोर, तुझ्यासाठी असे सहस्त्र गाव आम्ही हसत हसत झेलो। सत्याचं आणि भक्ताचं सहाय्य करताना प्राण गेला तरी चालेल आमच नाही। नाही नाही पर मला नाही चालायच, हाच पतूर माझ्यासाठी लय देव माणसांनी लय सहन केलंय, पर आता नाही, आता नाही। मी येते तुमच्या संग, पर माझी एक शेवटची विनंती आहे। जाण्याआधी एकदा मला माझ्या ढुराचं नाम घेऊ द्या, त्याच्या भजनात दंग होऊन जाऊ द्या। द्रौपदी आर्त विनवणी करत होती, तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या।
राजवस्त्र तत्क्षणी काढूनी ठेवती पांडव कष्टी होऊनी वस्त्र तिचे दुःशासन ओढी सोडूनी लाज वल्गना करी। दुःशासनाने दुर्योधनाच्या सांगण्यावरून द्रौपदीचं वस्त्र फेडण्यास आरंभ केला। त्या सम्राज्ञीला काय करावं हे सुचेना। पांडवांना देखील द्रौपदीचा सन्मान वाचवणं शक्य नव्हतं। श्रीकृष्ण त्यावेळी दरबारी नव्हते। मग द्रौपदीने वस्त्रहरणाच्या क्षणी त्या हरीला साथ घातली। मनी द्रौपदी करीते धावा शरणागत ती होई माधवा। द्रौपदीने डोळे मिटले आणि तिने श्रीकृष्णास आळवले। ती म्हणाली, आज अविश्वास आणि श्रद्धा यांच्यामध्ये युद्ध आहे। भगवंत आहे की नाही हे मला पाहायचंय। क्षणात घडले अद्भुत मोठे फेडिता निघती पुन्हा वस्त्रे। आणि बघता बघता तिची आर्त साध आभाळापर्यंत पोहोचली आणि तिचा सखा श्रीकृष्ण तिच्या सहाय्यासाठी धावून आला। सभागृहातील लोकांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासही बसणार नाही असं दिव्य घडलं। वाह, बहुत खूब, पूर्ण शिद्दतने तू तुझ्या विद्याद्याला विनंती केलीस, पर निहायत बेकार। देव दानव साधू बंधू पशु पक्षी कोणीही आलं नाही तुझी मदत करायला। कोई नहीं, किसी और को बुलाना चाहती हो तो बुलाओ। कानो पात्रा, हमें बड़ा मजा आने लगा है तुम्हारी हार देखकर, तुम्हारे पास आकर तुम्हारा गाना सुनते। साऱ्यांचे डोळे दिपले। दुःशासन द्रौपदीचं वस्त्रहरण करत होता। त्याचवेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला इतकी वस्त्र पुरवली की दुःशासन वस्त्र ओढता ओढता मूर्छित होऊन पडला। त्या सख्या हरीला तिने मनापासून आळवलं होतं, तोच तिच्या सहाय्यास धावून आला होता आणि ती पुन्हा एकदा भक्तिरसात तल्लीन झाली। वारकऱ्यांनो, आता आपणही सारे त्या हरीचं, त्या पांडुरंगाचं गुणगान गाऊया। क्या है ये? कौन कर रहा है? बादशाह पता नहीं, बादशाह कुछ कुछ दिखाई नहीं दे रहा। बादशाह समझ में नहीं आ रहा क्या हो रहा है। तिचा बाप आलाय असं समज, ही आमची लेक आहे। आणि लेकीवर वाईटाची सावली पडली ना तर आई वडिलांना त्यांचं खरं रूप दाखवावं लागतं। आमच्या लेकीवर वक्रदृष्टी टाकलीस ना, आता आयुष्यभर असाच अंधारात तडफडत जग। बचाओ बचाओ हुजूर हुजूर बचाओ हुजूर हुजूर। खरंच माझे मायबाप आले? या कानोचे मायबाप तिच्या तिच्या सहाय्यास आले? पुरे आठव, तू घर सोडण्याआधी तुझी आई तुला काय म्हणाली होती? आता तो युटू रायास तुझ्या पाठीशी आहे बघ, आणि तोच तुझं रक्षण करण। आता तो युटू रायास तुझा बाप आणि तोच तुझी माय। युटू रायाच्या चरणी लीन हो,
आता दिवस तुझा माता आना दिवस तुझा पिता या तुमच्या लेकराला मिठी द्या या देहाला मुक्ती द्या आता मुक्ती द्या पोरी हा तर मुक्ती मार्गाचा आरंभ आहे आपली खरी भेट अंताला होईल या प्रवासातच तुला स्वतःचा शोध लागेल दिव्यत्वाचा साक्षात्कार होईल पण यो प्रवास मी पूरा करू शकेन ना विश्वासाच्या शस्त्राने स्वतःवर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव हा विश्वासच तुला बळ देईल आणि तुला तारून नेईल सेनापति को बुला कर लाओ हुजूर 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 वो युवती कोई सामान्य युवती नहीं है हुजूर तिच्यामुळे माझी दृष्टी गेली हुजूर मला खात्री आहे तिच्यामुळे झालंय हुजूर खामोश हुजूर माफ करा पण नक्कीच त्या युवतीला काहीतरी तंत्रमंत्र येतं हुजूर तिच्यामुळे माझी दृष्टी गेली हुजूर तिच्यामुळे माझी दृष्टी गेली हुजूर सेनापती माफ कीजिए हुजूर उस युवती का सामना नहीं कर सकता मैं नहीं करू शकत तिचा सामना हुजूर मला माफ करा हुजूर सेनापती तुम्ही वादा केलाय की तुम्ही त्या मुलीला माझ्या समोर हजर कराल त्यामुळे आत्ताच करा नाही हुजूर नाही हुजूर मला माफ करा मुझे माफ कीजिए हुजूर मैं हार चुका हूं हुजूर तुम अपनी हार मान सकते हो लेकिन हम नहीं तुम्हें पता है कि हम जिस चीज को चाहते हैं उसे हासिल करके ही रहते हैं आत्ता त्या मुलीला आमच्या समोर हजर करा पर हुजूर आत्ता फक्त डोळे गमावलेत आमची आज्ञा मोडाल तर गर्दन गमवाल इन्हीं हाथों से सर कलम करेंगे तुम्हारा और दरबार के बीचों बीच लटकाएंगे त्यामुळे आत्ताच्या आत्ता त्या मुलीला आमच्या समोर हजर करा जाओ खूप काळ लोटला रे पण कानोपात्रीची काही गंध वारताच नाही ती येईल ना परत ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही ज्ञान ते असलं असतं तर आपल्याला असं भयगंडाच्या छायेत राहावं लागलं नसतं दादा मावशीची अवस्था अगदी बघवत नाही रे पश्चात्तापाच्या अग्नीचे चटके सोसण्यापासून आपण कोणालाही वाचवू शकत नाही या साऱ्याचा अंत कधी होणार आहे निवृत्ती दादा गुरुदादा मावशी काका मुक्ते काय झालं आपल्या साऱ्यांची प्रार्थना फळास आली पा कोण आलंय पांडुरंगा पुन्हा एकदा सहाय्यास धावून आला श्री
तुझे लक्ष लक्ष आभार। कानू अग तू कुठे होतीस, कशी आहेस, तुला काही झालं नाही ना? मायबाप पांडुरंग पाठीशी असताना मला कसं काय होईल? अग पण तू होतीस कुठे? सांगते, समद सांगते। लड़की हमारे साथ चलो, या विश्वातली सगळी सुख तुझ्या कदमांशी आणून टाकेन। कानोपात्राचा जन्म झाला होता तेव्हा ती लाईटुरायाला समर्पित केली होती। तुला ईश्वराला नाही आम्हाला वाहिली आहे। पुरी रानात चालता चालता तुझी शुद्ध हरपली होती, आता बरी वस्तो इथेच राह। अजूनही वेळ गेलेली नाहीये, अपनी मर्जी से हमारी बाहों में चली आओ। काय झालं कानू? दोन क्षण असं वाटलं की सूर्यनारायण या किरणांच्या रूपानं तुम्हाला ऊर्जाच देत आहे। अगं मलाच काय, ती ऊर्जा तो साऱ्यांना देत असतो, निसर्ग आपल्याला भरभरून देतो इतकं की ते घेण्यासाठी आपलीच उंजळ अपुरी पडते। कवा कवा लईच आश्चर्य वाटतं बघा। कशाच? इथं माणसांतली माणुसकी संपत चालली आहे आणि मला अनुभवायला मिळते ती देवातली माणुसकी। तुम्ही इतके मोठे योगी पर तरी भी कधी कधी आम्हा सामान्य माणसांनो आणि वाटता। अगं या निसर्गासमोर आपण सारेच सामान्य, आणि आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ भव्य असतं त्याला वंदन करावं अशी माझ्या गुरुदादाची शिकवण आहे। असं मग मी बी ही शिकवण पाळायला हवी। अग काय करतेस? तुम्हीच म्हणलात ना जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असत भव्य असत त्याला वंदन करावं, तेच केलं। भगिनी तुला विनंती करतो असं काही करू नकोस। असं कसं? भगिनी म्हणता ना मला, हे जर मुक्तीने केलं असत तर? हट्ट देखील मुक्तीसारखाच करते अगदी। तो अधिकारच असतो बहिणीचा। कानू तुला खरं सांगू, तू पंढरीचा राणा काहीही न मागता आपले सारे हट्ट पुरवत असतो आणि संकटाच्या वेळी सहाय्यास येऊन बळबी देत असतो। तो बळ देतो ते पुढच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी। अजून मला नेमकं कशाला सामोरं जायचंय ज्ञानदेवा? ते मी आत्ता नाही सांगू शकत, पण त्यासाठीचं सामर्थ्य तुलाच मिळवावं लागेल एवढं मात्र निश्चित।